कोणाकडून आली आहे खबर? मियान राजूकडून दादासाहेब. ते तरी असली फसवी खबर देणार नाहीत. म्हणजे जगदेवा आपल्याच सुभ्यावर संक्रांत आली म्हणायची. होय, पण दादासाहेब आपल्याशी सल्ला मसलत केल्याशिवाय पाचशे असा निर्णय घेऊ शकतात? किमान आपल्याला तरी सांगायला हवं होतं ना. आपल्याकडे जागीर आहे जगदेवा, मालकी नाही, केवळ वसुलीचे अधिकार आहेत. पण बाकी निर्णय पाचशेचाच असतो. त्या मियान राजूच्या सांगण्यानुसार आपल्या सुभ्यातील काही भाग कमी होणार आहेत. आपल्यातलं काही कमी होतं याचं दुःख नाही जगदेवा, पण जीवाची बाजी लावून आपण झाड वाढवलं आणि कनिमाने येऊन त्या कष्टाची माती करावी याच दुःख आहे. आमच्या सुभ्यात सुखानं आणि निर्धास्तपणे जगणाऱ्या आया बहिणींना जीव मुठीत धरून जगावं लागणार आहे. खुर्रम बाबतीत म्हणताय का? हो. बादशाह त्याने घेतलेले निर्णय याच्यावर आपण डोकी फोडून काय साध्य होणार आहे? जे होईल ते दिसलंच. आपण सावध राहायचं ते खुर्रम म्हणजेच शहाजहानपासनं. निखरा आहे निखरा. मग काय हुकूम आहे दादासाहेब? सगळ्यात आधी दौंडी द्यायला सांगा. आपल्या आया बहिणींना ताकीद द्या. गावात आणि सुभ्यात इष्ट दुष्ट बाहेर पडू नका. जी जिजा का, तुम्ही माझ्या संगला बाळ बोललात ना. गोदाताई, आम्ही कुठे खोटं बोललो? आम्ही तर बाहेर चाललोय खंडेला घेऊन. थोरल्या उन्हा खूप काळजी वाटते ना, म्हणून नाही बोललो. तूच सांग ना, आबासाहेबांच्या सिंदखेड मध्ये त्यांच्या मुला मुलींना काही धोका आहे का? नाही ना. पण त्या तर आऊ आहेत, त्यांना काळजी वाटणारच. आम्ही जाऊन लगेच येतो. आम्ही लगेच जाऊन येतो. पण तू कुणाला सांगणार नाहीस ना? जिजा का, आधी आम्हाला शब्द दे. उभायची. बाई, काय झालं? आम्ही नको येऊ का? नाही, या. आम्ही वेगळ्याच विचारात होतो. कोणाच्या तरी येणार ना, आम्ही बिळात लपून राहायचं. आम्ही म्हणजे काही उंदीर आहोत का? आम्ही सुद्धा तेच म्हणत होतो. जिजांना गडी बाहेर पडायला काय हरकत आहे? आपण उंदीर. थांबा, या जिजांचा काय संबंध? तुम्ही तेच म्हणत होतात ना. नाही, आमचा संदर्भ वेगळा आहे. धाकल्या बाई तुम्ही आणि मधल्या बाईंनी कारभाराचा भार व्हावा असं आमचं म्हणणं नाही. अहो, पण आजूबाजूला काय परिस्थिती आहे याचं भान असायलाच पाहिजे. सदरेवर कुणी मुघल इकडे येतो म्हणून सिंदखेडच्या आया बायांनी बाहेर पडू नये अशी दवंडी स्वारींनी द्यायला सांगितली. आणि तुम्ही काय विषय घेऊन येत आहात? नव्हतंच बाई माहीत, चुकलंच. आम्ही येतो. थांबा, पक्क ध्यानात ठेवा, जिजांना काहीही झालं तरी बाहेर पाठवायचं नाही. हो, नाही पाठवायचं. जिजा तुम्हाला विचारायला आल्या होत्या का? नाही. मग आज का बरा विषय आला? राघोजी आले होते
त्यांनी विचारले. आम्ही सांगितलं थोरल्याबाईंचं मत आहे की कोणी मोठं बरोबर असल्याशिवाय जिजांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. राघोजी कुठे आहेत? नाही, तुम्ही त्यांचा घोर घेऊच नका. त्यांनी भीतीवर देखील मात केली. ते तर आता खंडाला देखील बाहेर घेऊन जाणार आहेत. आम्ही विचारलं राघोजी कुठे आहेत. खंडाला बाहेर घेऊन जाऊ का असं विचारायला आले. म्हणजे आता बाहेर गेले असतील. हे बरं तुम्हाला विचारलं. लहान वयात सगळ्यांना शिंग फुटली आहेत. कोणाला काय विचारायचं नेमकं कळत. गोदाताई, तू फिकीर करू नकोस, आम्ही आलोच. अगो, पर चला दादासाहेब. जिजा, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाही का? जिजा, आपण परत गडीत जायचं का? नको नको, पाणी पाणी प्यायलं की बरं वाटेल. पाणी? बरं, ठीक आहे, चला तिकडे. हा थांबा, आपण इथे पाणी मागू आणि जरा इथे थांबू सुद्धा. काका, कुणी आहे का? जरा पाणी हवं होतं. पाणी? पाणी नाही इथं. इथं कुठं पाणी? या या या, बसा बसा. नाही, नको. आमच्या जिजांना पाणी हवं होतं, पण आता घरात नसेल तर काही हरकत नाही. आमच्या आईला ठाऊक नाही, बघ कोण आलंय बाहेर. आपल्या राजाची लेकर आहेत लेकर, उद्याच राजा आहेत राज. आण पाणी लवकर. अरे पर लेकरासाठी ठेवलेलं पाणी आपण बी पीत नाही, ते कोणाला देतोयस? अग, राजाची लेकर आहेत, आण पाणी. इथं सोनं मागाल तर मिळल, पण पाणी, पाण्याचं मोल सोन्यापेक्षा मोठ झाले. पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय करते आहेस?
आम्ही विचारतो आहोत ते कळत नाहीये का तुला? कळतंय जी. कुठं आहेत जिजा? पण तू कुणाला सांगणार नाहीस ना जिजा? का? आधी आम्हाला शब्द दे. गोदा तुला माहित असणार. आता सावन सावन कुठे जाणार आणि? अग तेच विचारतो आहोत, जिजा कुठं आहेत? ते आपलं हा थोरल्या भावंडांच्या संगत तालीम खानात असतात. गोदाताई, तुम्ही दादांना पाहिलं आणि जिजांना? घ्या, हे सुद्धा शोधत आले. अहो ती म्हणतीये कि ते तालीम खान्यात असतील. नाही हो, आम्ही तालीम खान्यात बघितलं, तिथे कुणीच नाही. आमच्या की गडी पालती घालून होईल, पण अचलोजी दादा, राघोजी दादा आणि जिजा कुठेच दिसत नाहीत. गोदा, तुला खरंच माहित नाहीये का जिजा कुठं आहेत? नाही जी, पर मी शोधते ना. मी बघती, हुडकूनच काढते बघा. धनी, चला घरला, चला गरीबाच्या घरी पायदळ जाणार. हो आजी, नाही आजी, आजी आओ. अरे पोरा, हो नको आजी. चला आमच्या घरला चला बर, कुणीतरी येते म्हणून दवंडी पिटले ना. अग यास काय सांगतेस? त्यांच्या गडीत बसून आपला देव माणूस आज्ञा करतोय, त्यास काय सांगतीस? आता मला येडीला काय कळते. पोरा चला घरला चला. अहो आजी खरंच नको. आजी आम्ही माघारी फिरतो. आम्ही गडीतच जातो. काय समजताय? चला नीट जा पोरांना. जिजा, तिथे आबासाहेबांना किती माने पाहिलत ना. हो त्या आजीने तर आपले पाय धरले आणि ते आपल्याला देव माणूस म्हणत होत्या. आपण तिघ तिथं आलोय, काही चूक तर नाही ना केली? आपल्याला लगोलग माघारी जायला हवं. हो चला 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 खंड्या. आपण दिलेल्या हुकमावरून प्रत्येकाला आदेश गेलेत सरकार. सगळ्यांना सांगा, बेअदब झाली तर कसूर माफ होणार नाही. वेळ वकत ध्यानात घ्या. जी. सैनिकांना सांगा, मनगटाची करामत आता कामी येऊ देत, पण उतावीळपणा नको, स्वतःहून कुणाच्या वाट्याला जाऊ नका. जी दादासाहेब. संकटाच्या वेळी मान मरात बाजूला ठेवा याची त्यांना पुन्हा याद करून द्या. जो हात देईल त्याला आपलं माना हे सांगा. आपल्या सुभ्यातील स्त्रीच काय, घोड्याची चिजलेली नाल सुद्धा त्या खुर्रमला बळकावू देणार नाही. नुसती 12,000 ची मनसब सांगण्यासाठी आणि मिरवण्यासाठी नाही हे कळू दे त्याला. आता तुमच्या धिटाईची आणि तुबडेपणाची कसोटी आहे. आणि या तुम्ही. थोरल्या बाई साहेब, तुपाच्या घागरी तयार ठेवल्यात ना? हो हो, अगदी ताज्या तुपापासून कुजवलेल्या तुपापर्यंत सगळं तयार आहे. कुजवलेलं तूप शिपाई गडी जरा लाड नको. जखमांवर जालिम उपाय आहे, जखमा कोरड्या होत्या. ज्यांना हरकत असेल त्यांना आमच्याकडे पाठवा. थोरल्या बाई, तुम्ही तुमच्या पद्धतीने तयारी करा, फक्त सगळ्याला पोहोचेल अशी धाडाची व्यवस्था करा. यावेळी दवा पाण्याची व्यवस्था जरा जास्तीची करावी लागेल. खुर्रम येतोय, कल्पना आहे ना? हो. तुम्हाला काही वेगळं बोलायचंय का? नाही. मग रेंगाळला?
काही वेगळं नाही, सगळी तयारी करतो आम्ही. धाकल्या बाई लहान का आहात? नीट बघून चालावं हे जिजांना सांगायला हवं, तुम्हाला नाही काही? आम्ही जिजांबद्दल सांगायला आलो होतो. त्याचं काय झालं? राघोजी आले होते, म्हणाले की गोमाजी काका म्हणतायत की खंडाला घेऊन बाहेर. थांबा थांबा थांबा, आम्हाला काहीही कळत नाहीये. तुम्ही जिजांबद्दल बोलायला आला आहात ना? अहो मग जिजांबद्दल बोला. राघोजी आले, गोमाजी काका काहीतरी बोलले, ते सांगू नका. आधी जिजांचं पूर्ण करा आणि मग आपण राघोजी आणि गोमाजींबद्दल बोलू. नाही हो, त्यांच्या बरोबर असलोजी सुद्धा गेलेत. आम्हीच म्हटलं की कोणीतरी मोठं बरोबर हवं. बघितलं, आता ते तिघे सोडून असलोजी आले. तुम्ही कुणाला घाबरलाय? थोल्या बाईने आम्हाला विचारलं, कोणीतरी मुघल येणार आहेत, त्यामुळे गढीतलं वातावरण नुसतं तापलंय. दवंडी पण दिलीय म्हणे, आपल्याला काहीच माहित नसत. आम्ही थोरल्याबाईंना बोलवू का? आम्हाला खरंच काही कळत नाहीये. नाही नाही, त्यांना नको. त्यांनीच आम्हाला विचारलं, त्यावरूनच आम्हा संशय आला की हे तिघे गडीवर नाहीत. बहादूर सुद्धा हेच म्हणत होते. कोण तिघे? राघोजी, अचलोजी आणि गोमाजी? नाही, जिजा, राघोजी आणि अचलोजी. काय? हेच आम्ही तुम्हाला मगाशी विचारलं तेव्हा आम्हाला सांगितलं, राघोजींची भीती पळाली. आणि आता मधल्या बाईंना काय सांगताय? अहो नाही नाही थोरल्या बाई, त्यांना तुम्ही विचारलं ना म्हणून संशय आला. खातर नाही म्हटली काही, फक्त संशय आहे की जिजा गडी बाहेर गेल्या असतील. अहो तुम्ही काय बोलताय याचं गांभीर्य माहिती आहे तुम्हाला? गडीतून दवंडी पेटायला माणसं गेली आहेत, ही आया बायांनी एकेकटं बाहेर पडू नये. आणि ज्यांना आपण आजवर गडीत जीवापाड जपलं त्या गडी बाहेर गेल्या असतील असा संशय तुम्हाला हे सांगताय? अहो नाही, म्हणजे त्यांना फक्त संशय आला. आणि आम्हाला खातर आहे ना, त्या गडी बाहेर कुठेही जाणार नाही. हो त्या इथंच कुठंतरी असतील. काय हो धाकल्या बाई? हो हो हो, इथेच असणार, म्हणजे असायलाच पाहिजे. हा आम्हालाच कंबर कसावी लागणार. अहो आता तुम्ही थोरल्या बाईंचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. नाही हो, आम्ही जिजांचा विचार करतोय. चला आपण जाऊ. कुठं? आपल्या देवघरात रेणुका मातेला कौल लावू, काहीही होणार नाही. चला. जिजा, तुम्ही नमस्कार करताय पण कोणाला? रेणुका मातेला. काहीतरी विपरीत घडणार आहे असं आम्हाला वाटतंय. चला आपण लवकर जाऊया. अहो जिजा, आता आपण निघालोच आहोत ना, आत्ता लगेच गडीत पोहोचू. चला. शुक्रिया. हे काय नसीमताची? बाळासाठी दूध आणायला आली. आणि बाळ कुठं आहे? घरपे. तू गडीत का येत नाहीस? मागत का फिरतेस? आम्ही बाहेर आलो होतो म्हणून आपली भेट झाली. खरंच चाची, तू गडीत का येत नाहीस? तिथं बी मागायचंच आणि इथं बी मागायचं. म्हणजे? अल्ला किसी ना किसी को तो भेजी देता है, आज ये देता है कल वो. का चाची, तुला मागायची वेळ का आली? आबासाहेबांनी तर सगळी व्यवस्था केली होती. हो असं ना. इकडे बघ, आम्ही सुद्धा तुमच्या बाळाची आऊ आहोत, ठाऊक आहे ना? बाळाला मिळत नसेल तर आम्हाला कळायला नको.
काय सांगायचं? तुम्ही मोठ्या मनाने बोललात, माझ्या बाळाला आपलं मानलात, हेच लय झालं. नाही, नुसतं बोलण्यापुरतं आम्ही आपलं मानलं नाही, आम्ही आमच्या बाळाची व्यवस्थाही करू. दो दिस होईल जिजाक्का? नाही, यापुढे तुम्हाला कुणाकडेही मागावं लागणार नाही. आम्ही आबासाहेबांना सांगू, आम्ही हे गेलो आणि लगेच बाळाची व्यवस्था करून आलो. हा आमचा शब्द आहे. पण आम्हाला आत्ताच्या आत्ता आमच्या बाळाला भेटायचं आहे. तुम्ही फिकीर करू नका, अजून तुमचा थोरला मुलगा आहे. असं नका म्हणू, थाळ्यालाही येण्याच्या परिस्थितीत नव्हतात तुम्ही. तुमच्या जीवाला घोर नको म्हणून आम्ही म्हणून तुम्ही आम्हाला न सांगता गडीच्या बाहेर एकट्याच चालला होता. मग काय करू? आबासाहेबांना ठाऊक आहे, त्यांनी सुभ्याची काळजी व्हायची की घरातली ते आधीच चिंतेत आहेत. पण आऊ, आता दादासाहेब आलेत ना, आम्ही दोघे जातो, पण तुम्ही घोर घेऊ नका. चला चला. हे रेणुका माते, आम्ही तुला कौल लावतो, आमच्या जीजा जर बाहेर गेल्या असतील तर सुखरूप असतील, त्यांना काहीही होणार नाही, तू त्यांना काही होऊ देणार नाहीस. या आरती ओवाळायला सांगतो तुमची. जिजा तुम्हाला मना करून सुद्धा तुम्ही गडी बाहेर गेला, चोरी छुपे जायचं म्हणून वेषांतर करून गेला, याबद्दल कशानं गौरवायचं तुम्हाला? आऊ, आमचं चुकलं, आम्ही बाहेर गेलो होतो म्हणून आम्हाला नसीमा चाची भेटली, आमचं बाळ सुद्धा भेटलं. आम्ही काय बोलतोय, तुम्ही काय सांगताय? चला आत, आधी पोशाख बदला, चालू लागा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.